कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत 3 जूनच्या भागात घरातील सगळे बाळूच्या येण्याची वाट बघत असतात. तेव्हाच सत्यवा तुळशीचे पूजन करते आणि आपले गाराने मांडते. तिकडे देवप्पा सत्यवा देवी आहे असं पंचांना सांगतो. सुपारी नंतर ती आपल्या गावात येईल असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे आता बाळू आणि सत्यवाचं लग्न होऊ द्यायचं नाही असं तो सांगतो. त्यामागे त्याचा दुष्ट हेतूही तो स्पष्ट करतो. बाळूच्या अशा वागण्याने सुंदरा खूप दुखावलेली असते. बाळूचा विचार करण्याआधी सत्यवाचा विचार करेन असं ती मायप्पाला सांगते. तसेच काहीही झालं तरी हे लग्न होणारच असंही ती ठरवते. सत्यवाला तिच्या आईची आठवण येत असते, त्यामुळे तिला तिच्याकडे जायचं आहे असं ती म्हणत असते. तिची बहीण तिची समजूत काढते आणि लग्न झाल्याशिवाय जायचं नाही असं सांगते. पंच तात्याला बोलावून सत्यवा विषयी सांगतात. तसेच हे लग्न होऊ द्यायचे नाही असे बोलतात. वैजंता देवी आईकडून आधी आपला फायदा करून घ्यायचा असं पंचांना सांगते. तेव्हा गुंडप्पा येतो आणि तात्याला सुनावतो. गावातील भानगडी पंचांना सांगून त्यांच्या डोक्यात नको ते भरवतोस, हे काम बंद कर असं म्हणून तो तात्याला निघून जायला सांगतो. गुंडप्पा म्हणतो, बाळू माझा लहानपणीचा मित्र आहे, मी त्याला ओळखतो. तो चांगल्यासाठी चांगला आणि वाईट लोकांसाठी खूप वाईट आहे. यावर वैजंता आणि पंच धास्तावतात. वाटेत तात्याला बाळू दिसतो. बाळू पुन्हा तात्याला धमकी देतो आणि पंचांकडून तुझ्या लग्नाचं काही होत नसेल तर मी बघतो असं सांगतो. यावर तात्या खूप खुश होतो. येत्या भागात बाळूला लग्नासाठी तयार करण्यासाठी सुंदरा काय करेल, देवप्पा बाळूचं लग्न थांबवू शकेल का, जाणून घेण्यासाठी बघत रहा बाळू मामाच्या नावानं चांग भलं ही मालिका. तसेच पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बज.